तर बातमी आहे नाना पटोलेंच्या संदर्भातली. अकोल्यात एका कार्यकर्त्याने चक्क नाना पटोलेंचे पाय धुतलेले आहेत आणि हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. नाना पटोले यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून या प्रकरणी जोरदार टीका होते. पटोलेंनी स्वतःला संत समजू नये आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये. आमदार अमोल मिटकरींनी नाना पटोलेंवर हा जोरदार निशाणा साधलाय. तर पटोलेंच्या व्हिडिओबाबत संजय राऊतांकडून सारवासारव करण्याचाही प्रयत्न झालाय. एक प्रकारे पक्षाची त्यांची काय म्हणजे धारणा आहे हे सुद्धा या माध्यमातून लक्षात येतं. ही अत्यंत संतापजनक घटना आहे. नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे, मला असं वाटतं हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्याचा अपमान आहे. त्याच्यामुळे नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्याला अगदी आपला नोकर समजू नये. आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा लोकशाहीमध्ये कोणी मालक नसतो असं उन्मादाच्या भरात कुठलंही असं कृत्य करू नये एवढी विनंती या निमित्तानं करतो. आणि हा फक्त सत्तेची मस्ती होती का हाही प्रश्न या निमित्तानं पटोले साहेबांना मी विचारतो. लोकसभेच्या यशानंतर नाना पटोले आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे पाय धुताना दिसतात. चांगली गोष्ट आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटत असेल त्यांचे पाय धुवायला पाहिजे, धुवू द्या. काय हरकत, त्यांचा आमचा काय संबंध आहे. तर जो व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्या व्हिडिओमध्ये नाना पटोलेंचे पाय त्यांचा कार्यकर्ता धुताना आपण बघतो आहे. नाना पटोले आपल्या गाडीत बसलेले आहेत फ्रंट सीटवर आणि कार्यकर्ता त्यांचे पाय धुतोय.